सातारा कास रस्त्यावरती पावसामुळे दरड कोसळलेली आहे. सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे. दरड कोसळणाऱ्या परिसरामध्ये वेळीच उपाययोजना करा अशी मागणी आता यामुळे नागरिकांकडनं केली जाते. तरी दृश्य आपण बघतोय, सातारा कास रस्त्यावरती पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही आहे, मात्र यामुळे दरड कोसळणाऱ्या परिसरामध्ये वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे अशी मागणी आता नागरिकांकडनं होताना दिसते. सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. सातारा जिल्हा हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये पर्वतरांगा देखील आहेत आणि दरवर्षीच पावसाळा आला की या सातारा जिल्ह्यातील लवतेश्वर घाट असेल, पाचगणीमधील घाट असेल, पसरणी घाट असेल, महाबळेश्वरमधील देखील घाट असेल, त्यानंतर आंबेनळी घाट असेल, या घाट परिसरात देखील मोठ्या प्रमाणात दरड कोसळताना पाहायला मिळते. मी आत्ता सध्या उभा आहे साताऱ्यातील लवतेश्वर घाटामध्ये देखील. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून साताऱ्यामध्ये वळवाचा पाऊस सुरू आहे आणि या वळवाच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात देखील आत्ता लवतेश्वर घाटामध्ये दरड कोसळण्याचं प्रमाण सुरू झालेलं आहे. आणि यानंतरच आत्ता वेळीच प्रशासनाने देखील या घाटामध्ये देखील असतील किंवा सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी जिथे दरड कोसळती तिथे देखील वेळीच खबरदारी घेऊन उपाययोजना करण्याची देखील मागणी आत्ता सातारकडून करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा.